सो गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण आता आहोत बल्लारीला, जेडब्ल्यूला भरायसाठी आलो लय गाड्यात पुढं. आणखीन एक दोन दिवस काय आपली गाडी भरण्याची काय अपेक्षा नाहीत, अशाच नाहीये. बघूयात मग, आता चाललं आपलं स्वयंपाक वगैरे बनवायचं. आज आपला जरा स्पेशल मेन्यू आहे, तर बघूयात मग. तर मित्रांनो, आपण आता बनवणार आहोत आज पुऱ्या. पुऱ्या भाजी आणि भज्याचा आपला मेन्यू आहे. बघूया, आटा वगैरे लावून झालेला आहे. आता पुऱ्या मी थोडं गोल गोल करून ठेवलेले आहेत. पुऱ्या वगैरे आपण लाटून घेतलेले आहेत. आता मग अशा प्रकारे आता तेल वगैरे सोडले कडेमध्ये. आणि आपण घेऊयात आता मग एक एक पुरी तळून. तर बघूयात आता पुरी तळायची प्रोसेस. मित्रांनो, आता आपण तेलामध्ये पुरी टाकूयात. बघा कस काय फुडली पुरी एकदम व्यवस्थित. शळवारपणे पुरी वगैरे काढून घेऊयात, कारण तेल पण लय तापलंय. पोळ्याची भीती, आपल्याकडे काही काढायला साधन नव्हतं, त्यामुळे चमच्याने उलट्याने चालू आहेत. आणि का वरून तेल टाकल्यावर चांगलीच फुगती पुरी. बघा मित्रांनो, कशा झाल्या आहेत पुऱ्या आमच्या. पुऱ्या आवडल्या तर सबस्क्राईब करा चॅनलला. मित्रांनो, पुऱ्या तर झाल्यात. आता चाललंय भज्याचा प्रोग्राम. सवाने एक एक भजी सोडतोय. पुऱ्या बघा किती मिनिटं झाल्यात काढून. अशा प्रकारे आम्ही चालले होते भजे काढायचे एक एक सोडून. एकदम कुरकुरीत भजे आहेत मित्रांनो, बघू शकताय. खूप छान झाले तर या खायला. मित्रांनो, आता आपले भजे वगैरे तर झालेले आहेत. आता आपण करूयात भाजीची तयारी. बटाटे वगैरे कापून घेतलेले आहे. कोथिंबीर बघा भजे नाद करायचं नाही. तर ते कोथिंबीर वगैरे घेतलेली आहे कापून. आता आपण करूयात भाजीला सुरुवात. मित्रांनो, आता आपण आता कढईमध्ये तेल वगैरे टाकून घेऊयात. पहिलंच तेल होतं आपलं शिल्लक. आता तेलामध्ये टाकूयात कढीपत्ता वगैरे. अशा प्रकारे तेल तापलं की कढीपत्ता वगैरे टाकायचा. एकदम गमगमाट त्रास सुटतोय. कढीपत्ता बरोबर थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकायची. वरन कांदा, कांदा वगैरे टाकल्यानंतर अशा प्रकारे टाकायचा कांदा. त्यानंतर कांद्यासोबतच अशी कोथिंबीर पण टाकायची. पूर्णपणे भाजून येते कोथिंबीर बी. कांदा आपण घेऊया जरा लाल करून. ग्रेव्ही वगैरे तयार झाल्यानंतर जरा भाजीला कशी टेस्ट येते तुम्ही फक्त बघा. आणि आम्ही खातो तसं काय नाही, तुम्ही पण जेवा या कधी पण. फुले निशे नाही. तर मित्रांनो, आता टाकूयात मसाले. एकदम मसाले असे मिक्स केलेत. कस काय दिसतंय लाल बडा का लाल बग पैसा कडक. एकदम नुसतं तेलच आहे. जाळून दुरुस्तांगाचे आज. एकदम मसाला वसाला भाजून घेऊयात. भाजून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं आपल्याला बटाटा. बटाटा बी परतून घ्यायचे असंच. आपण आता टाकूया बटाटा. आता बटाटा वगैरे आपण टाकलेला आहे याच्यामध्ये. बटाटा जरा फ्राय वगैरे करून घेऊयात. कसंही नुसतं तेलच. बटाटा वगैरे एकदम मस्त पैकी फ्राय झालेला. आता थोडं थोडं झाकून झाकून ठेवल्यानंतर बघा काय कलर येतोय. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी वगैरे कशी वाढली काय. आता मित्रांनो, आपलं पूर्णपणे झालेलं तयार, रेडी एकदम. तर बघा आता भाजी कस काय झाली. नसती तर रे बाबा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, काय वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि नक्की जेवायला पण या, तशी काही अडचण नाही आहे. स्वयंपाक भरपूर झालेला आहे. मित्रांनो, आता झालेलं आहे जेवण पूर्णपणे कम्प्लीट. आता आपण करूयात जेवण. या तुम्ही जेवायला. सोन्याला बघा कसं काय दणका चालू आहे चिरून. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा.
आणि एवढं आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन व्हिडिओ आलं तुम्हाला पहिल्यांदा दिसेल. तर भेटूया आता मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये लवकरच. तब तक के लिए बाय बाय.